जलसंपदा विभागामध्ये पाच हजार पाचशे सत्तर जागांची मित्रांनो भरती होणार आहे तर मित्रांनो कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत यासाठीचं ऑफिशियल परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा जलसंपदा विभागामध्ये दहावी पास बारावी पास डिग्रीवर सगळ्या प्रकारची पदं जी आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर हे मिळत असतात तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब एक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आणखी एक काम करायचं आहे ही पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तर मित्रांनो बघा आपले हे टेलिग्राम चॅनल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथून तुम्ही जॉईन करू शकता बघा इथे पीडीएफ देखील तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे कालच मित्रांनो मी तुम्हाला इथे पी डीएफ दिलेली आहे आणि आज विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देत आहे तर मित्रांनो चला बघूयात तर बघा विषय काय आहे जलसंपदा विभागाअंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गटक संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्याबाबत तर मित्रांनो इथं संदर्भ दिलेले आहेत संदर्भ तुम्ही वाचू शकतात त्यानंतर मित्रांनो उपरोक्त विषयानुसार आपणास असे कळविण्याचे आदेश आहेत की खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या संवर्गातील नामनिर्देशनाची पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये गट ब अराजपत्रित आणि गटक या दोन संवर्गातील पद आहेत भरपूर खूप सारे पद आहेत मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे तर बघा यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य किती पद आहेत एकूण आठशे सत्त्याण्णव जागा रिक्त आहेत खूप सारे जागा आहेत मित्रांनो त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकशे पंचावन्न जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी वीस जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक चार जागा आहेत तर मित्रांनो वैज्ञानिक सहायक यासाठी थोडंसं क्वालिफिकेशन हाय असेल क्वालिफिकेशन वगैरे हो त्या बाबतीचं आपण बोलूयात नंतर अशा प्रकारे गट व अराजपत्रित या संवर्गामध्ये एक हजार शहात्तर जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्यानंतर आता क जास्त मुलं यासाठी असणार आहे घटकाचं आपण पाहूयात त्यामध्ये बघा निम्न श्रेणी लघुलेखक लेखक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्टेनो तर एकोणीस जागा आहेत त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक पाच जागा आहेत त्यानंतर करिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक एकूण चौदा जागा आहेत त्यानंतर आरेखक पंचवीस जागा आहेत त्यानंतर सहाय्यक आरेखक साठ जागा आहेत त्यानंतर मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर यासाठी मित्रांनो एक हजार पाचशे अठ्ठावीस जागा आहेत तर मित्रांनो या पदासाठी बघा मध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत त्यानंतर अनुरेखक दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक पस्तीस जागा आहेत तर मित्रांनो झेडपी भरतीमध्ये किंवा आरोग्य भरतीमध्ये जे पद होतं प्रयोगशाळा सहाय्यकचं लॅबोरेटरी असिस्टंट तर ते पद इथे देखील आहे तुम्ही इथे देखील अप्लाय करू शकतात त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल एकच जागा आहे त्यानंतर भंडारपाल एकशे अडतीस जागा आहेत कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक आठ जागा आहेत त्यानंतर दप्तर कारकून म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्लर्क लिपिकचं पद असतं तर त्यासाठी चारशे तीस जागा आहेत त्यानंतर मोजणीदार सातशे अठ्ठावन्न जागा आहेत त्यानंतर कालवा निरीक्षक एक हजार एकशे एकोणनव्वद जागा आहेत तर मित्रांनो अकराशे एकोणनव्वद जागा यासाठी आहेत तर मित्रांनो सगळ्यात जास्त जागा कशासाठी आहे कालवा निरीक्षक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि दप्तर कारकून क्लर्कसाठी देखील भरपूर जागा आहेत चारशे तीस म्हणजे खूप झाल्यात तर एकूण गटकाच्या किती जागा आहेत तर चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागा आहेत अशा एकूण गटक आणि ब मिळून टोटल पाच हजार पाचशे सत्तर जागांसाठी मित्रांनो जलसंपदा विभागाअंतर्गत ही होणार आहे तर मित्रांनो आता पद भरती जी होणार आहे ती खाजगी कंपनी मार्फत टी सी एस किंवा आयबीपीएस या दोन कंपन्यांपैकी कुठली तरी एक कंपनी घेईल आणि परीक्षा शुल्क विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे जी आर नुसार ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये असेल आणि जर कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी नऊशे रुपये ही परीक्षा फी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जलसंपदा विभागामधील राज्यातील सगळ्या कार्यालयामधील गट ब आणि गट क याच्यामधील ही रिक्त पद आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्व पदांसाठीची भरतीची जाहिरात जी आहे ती लवकरच आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की या पदासाठी किंवा जलसंपदा अंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरणारा असाल तर मित्रांनो मी तुमच्यासाठी या प्रत्येक पदासाठी काय क्वालिफिकेशन लागतं डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो खाली कमेंट मध्ये तुम्ही काय टाईप करायचं आहे क्वालिफिकेशन किंवा पात्रता तुम्ही खाली कमेंट लिहायचं आहे जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढा लवकर मित्रांनो व्हिडिओ हा येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक एकदा करून टाका आणि मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि केले असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये